दिवसा दिवसा दिल्लीपासून खाली झालं तर केदारनाथ टूरच्या सगळ्या अपडेट्स पाहण्यासाठी आपलं कोकण दर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. केदारनाथ टूर माणसं 6 आणि ना केदारनाथ टूर बद्दल एक्साइटमेंट आहे की नाही? खूप जास्त. हां खूप जास्त वाटत नाही. मेन पर्सन कसं वाटतं आता केदारनाथला जाताना? आणि पहिल्यांदा ट्रेनच्या प्रवासामुळे रूमवरती जाताना झोपता ट्रेक बाजूकच राहिलो. एक तर हाऊ द शोज होणारच आहे. जवळजवळ 32 तासाच्या प्रवासानंतर आता दुपारी ऋषिकेश स्टेशनला आम्ही आता पोहोचलेलो. ऋषिकेश जाने के लिए आप कितना चार्जेस करो और कितना किलोमीटर है? ऋषिकेश में यू तो मेन मार्केट का 3 किलोमीटर है. ओके तो आप कितना चार्ज करोगे उसके लिए? ज़्यादा नहीं, शेयरिंग में 20 रुपये सवारी. Okay. और केदारनाथ के लिए क्या चार्ज है? केदारनाथ के लिए 800 रुपये सीट है. 800 रुपये सीट. इधर से कितना किलोमीटर है? 250 किलोमीटर है भैया. 400 250 250 पूरा साइड सीन आते लेके जाएंगे. संगम जो पड़ता है सब दिखाएंगे. कहीं फोटो क्लिक करने वीडियो बनाए वहाँ पर गाड़ी मिल जाएगी. तो 800 रुपये पर सीट ऋषिकेश से सोनप्रयाग तक जाने वाले 700 700 लग जाएगी आपको. ओके ऋषिकेशला उतरला. ही आता आमची बुकिंग केलेली गाडी आली आहे. त्याच्यात आम्ही आता सामान ठेवून सगळे निघणार. हे आमचे ड्रायव्हर्स आहेत. निघालोय आम्ही हॉटेलमध्ये, हॉटेल ऑरेंज क्लासिक. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो हॉटेलला. त्या हॉटेलमधून अशा सगळ्या बिल्डिंग आणि समोर दिसते ती गंगा नदी. संध्याकाळी 5 वाजता आम्ही त्या गंगा नदीच्या आरतीसाठी इकडनं निघणार. 302 302 आम्ही सगळेजण थांबणार आहोत. मी, सुयश आणि जयेश 202 मेंबर. अरे बापरे किती तो ट्रॅव्हलिंगचा त्रास. ए उठ. हा SABC मस्त आनंद घेताना गंधर्व दडणकर उठ. तसं हे प्राणी प्रेम होत चाललंय आता इकडे. चल चल खाली आपल्या जायचंय. आता आपण जाणार आहोत गंगा आरतीसाठी. हे परमार्थ धाम इथून आपण गंगा आरतीसाठी जाणार आहोत.
ते आटपल्यानंतर परमार्थ घाटच्या बाजूला हे मार्केट सारखं दिसतंय. तिकडे आता थोडा वेळ मी जाऊन काय काय आहे ते बघतो. अशा प्रकारे गंगा आरती जेवण आणि मार्केटमध्ये ही अशी खरेदी करून झाल्यानंतर आता मी आता चाललो आहे रूमला. हॉटेलचं नाव काय असलं? ऑरेंज क्लासिक. ऑरेंज क्लासिक रूमला झाला. आजचा दिवस इथेच संपतोय. आता उद्या